आज मी तुम्हाला दिवाळीसाठीचं बासुंदी करायची असेल तर काय करावं लागतं ते दाखवते. इथे साजूक तूप मी मायक्रोवेव्हवर थोडंसं गरम करून घेतलं आहे आणि ते खाली लावून घेणार आहे, कारण मग आपल्याला असं नीट लावून घेतलं साजूक तूप तर ते जळणार नाही दूध. इकडे 2 लिटर दूध घेतलं आहे आणि हे जाड गुळाचं लोखंडी पातेलं घेतलं आहे. ते जर नसेल तर आपण अशी नॉनस्टिकची कढई पण घेऊ शकतो आणि 1-1 लिटर दोनदा करून ते अर्ध झालं की मग ते एकत्र करून कढईत बसेल असं उकळू शकतो. म्हणजे एकदा 1 लिटर घ्यायचं, ते निम्मं झालं की ते बाजूला काढायचं, परत 1 लिटर घ्यायचं आणि असं पण करू शकतो. या भांड्यामध्ये म्हणजे या कढईमध्ये किंवा या भांड्यामध्ये आपण खालती जी चिनी मातीची मंडईमध्ये त्या कोहिनूर दुकानात किंवा मंडईमध्ये पुण्यात तुळशीबागेच्या आतमध्ये चिनी मातीची एक प्लेट मिळते जी आपण खाली ठेवू शकतो, ज्याने ते दूध उतू जात नाही. पण जर तसं नसेल तर आता आपण बघणार आहोत की काय घालून ठेवू शकतो की ज्याच्यामुळे दूध ओतू जाणार नाही. मी काय केलंय, हे टोटल 2 लिटर दूध आहे म्हणून 1 लिटर दूध मी या नॉनस्टिक कढईमध्ये घेतलंय आणि वरती असा झारा लावलाय जेणेकरून ते दूध उतू नाही जाणार. आणि 1 लिटर दूध या स्टीलच्या मोठ्या पातेल्यात ठेवलंय आणि त्याच्यावरती पण असं उलत न ठेवलंय जेणेकरून हे होईल, झारा नाही येते उलत नाही, तर उलत न ठेवलंय जेणेकरून ते उतू नाही जाणार दूध, म्हणजे ते खाली नाही सांडणार. पण मी ते एक बीटरच्या साह्याने मधनं हलवणार आहे की जेणेकरून त्याचं हे होईल का मिक्स होईल, ते नीट हललं जाईल. मधून मधून असं दूध हलवत राहणार आहे जेणेकरून साय धरणार नाही आणि थोडं दूध पण जरा हललं जाईल. मधून मधून करायचंय, गॅस मंद आहे. अगदी थोडेसे काजू बदाम आणि पिस्ते मी घेतलेत, हे आपण वाण्याकडनं पण आणू शकतो आणि हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचंय. हे जर एवढेसे आहेत म्हणून मिक्सरमधनं बारीक होत नसेल तर त्याच्यात आपण थोडीशी साखर पण घालू शकतो, पण त्याची पावडर झाली पाहिजे, गोळा नाही झाला पाहिजे. आणि इथे जी छोटी छोटी मार्केट्स असतात म्हणजे काय म्हणतात किराणा मालाची दुकानं, त्याच्यामध्ये हमखास असं थोडंसं मिळतं 15-20 रुपयात 25 रुपयात, पण एवढं घातलं तरी चालेल, नाही घातलं तरी चालेल. पण हे घातलं तर थोडंसं जाड होतं ते बासुंदी. अदरवाईज वेलची आणि केशर ऑल्सो इज इनफ, केशर नसेल तर वेलची आणि जायफळ इज ऑल्सो ओके. हे असं 2 कढया तुकडायला ठेवलं आहे त्यामुळे आपलं जरा पटपट 2 लिटरचं दूध उकळून होणार आहे आणि याच्यावरचं जे उलत नाही त्यामुळे ते असं बाहेर येत नाही जरी आपलं लक्ष नसलं. हे बघा इथे असं दिसत असेल की चांगलं मंद गॅसवर असलं तरी नॉनस्टिक असल्यामुळे ते पटकन तापतंय आणि त्यामुळे चांगलं उकळलं जातंय. इव्हन हे स्टीलचं पातेलं असल्यामुळे हे पण अगदी चांगलं उकळलं जातंय, पण आपण याच्यात मधनं असं हलवणार आहोत. पटपट उकळलं की तेवढंच बोरं. अमेरिकेत असाल तर इव्हॅपोरेटेड मिल्क मिळतंच, ते तुम्ही घेऊ शकता असं माझी बहीण म्हणली. इकडे मी बदाम पिस्ते आणि काजू याची पूड करून ठेवली आहे, थोडीशी साखर घातली होती. वेलदोड्याची पूड माझ्याकडे ऑलरेडी या बरणीमध्ये अशी करूनच ठेवलेली आहे मी, 2 बरण्या भरून पूड मी सणाची करूनच ठेवली आहे, सो ती तर आहेच आहे. आता फक्त आपल्याला केशर गरम करून घ्यायचं आहे. इकडे ही वाटी मी गरम करायला ठेवली आहे, बऱ्याच वेळा मी असं केशर याच्यात गरम करते त्यामुळे तिचा रंग पण तसा झाला आहे. एनिवे वाटी चांगली तापवून घेते आणि याच्यात आता मी तापवलेल्या वाटीमध्ये केशराच्या काड्या घालून ठेवणार आहे, त्या अशाच गरम होतील आणि मग कुरकुरीत होतील. परदेशात राहणारे नातेवाईक नेहमी विचारतात की तुमच्यासाठी काय आणू, तर केशर स्पेशली अमेरिकेत असेल तर केशर हा एक उत्तम उपाय आहे, कारण $30-40 खूप खूप जास्त केशर मिळतं तिकडे आणि मग तुमची बरेच वर्षाची सोय होऊन जाते. तर असं केशर मी आता चिमूटभर घेणार आहे जे मी बासुंदीत वापरू शकते, पण हे काही वापरलंच पाहिजे असं काही नाही आहे, पण माझ्याकडे आहे म्हणून मी घेणार आहे. हे गरम गरम तापलेल्या वाटीत मी केशर घालून ठेवलं आहे आणि हे कुडकुडीत नाही झालं तर मी हलकेच एकदा मंद गॅसवर त्याला थोडंसं भाजून घेईन, गरम करून घेईन, मग ते कुडकुडीत होईलच. आणि वाटी आपली खूप गरम असल्यामुळे मी ते चमच्याने हलवेन. मी अगदी मंद गॅस लावला आहे आणि हलकसं हे चमच्याने भाजून घेते आहे.
आणि हे आवश्यक नाहीये, पण असेल तर घालू शकता. दोन प्रकार आहेत, एक तर हे कुरकुरीत होऊ द्यायचं केशर आणि मग त्याच्यात हाताने चुरून ते डायरेक्ट दुधात घालायचं. मी आत्ता हे अशाच केशराच्या काड्यांवरती दूध घालून ठेवलं आहे, ते हळूहळू त्याच्यात त्याचा रंग उतरेल दुधामध्ये. पण हे जर दूध घालायचं असेल बासुंदीत तर सर्व हलवून झाल्यावर घालायचं. आता इथे आपण दोन भांड्यांमध्ये बासुंदीचं एक एक लिटर दूध उकळायला ठेवल्यामुळे पटपट झालं आणि आता मी ते दोन्ही अर्ध झाल्यामुळे ते सगळं एकत्र करते. घट्ट करता करता मला वाटतं जरा जास्तच घट्ट झाली आहे. त्या दोन भांड्यात करायची गरज नव्हती. दोन लिटर दूध असेल तर एकाच भांड्यात मंद गॅसवर बराच वेळ ठेवलं तरी चालेल. आता मी याच्यात घालणार आहे अर्धी छोटी आमटीची वाटी साखर. आता मी गॅस परत चालू केलाय आणि आपलं दूध आहे 2 लिटर जे आटवलंय त्याच्यासाठी साधारण 6 ते 8 टेबलस्पून एवढी साखर घातली पाहिजे. सो मी तेवढी घातली आहे. आधी टू स्टार्ट विथ 6 किंवा 8 टेबलस्पून घालायची आणि नंतर वाटलं तर आपण नंतर परत घालू शकतो. तर साखर विरघळूच तर आपण मंद गॅस चालूच ठेवणार आहोत आणि तेव्हाच मी हे पण घालून घेणार आहे काय केशर. हे जे केशर आहे ते पण मी आत्ता घातलंय. केशराचं जे दूध होतं ते साखर विरघळल्यावर मी गॅस बंद केलाय कारण मला ते दूध फाटायची भीती वाटते आणि वेलदोड हे जायफळ घातलं तर ते हमखास फाटतं, त्यामुळे जायफळ केअरफुली घालायचं, दूध गार झाल्याशिवाय घालायचंच नाही. आता मी इकडे काय केलंय, आपलं बदाम पिस्ते आणि काजू जे होते त्याचं मिक्सरमधलं पावडर आणि वेलची पूड असं एकत्र केलं आणि त्यात थोडंसं या बासुंदीतलंच दूध घालून असं तयार केलंय. आता गॅस बंद केलाय आणि आता मी हे हळूहळू घालणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. ती तयार आहे आपली बासुंदी. मी दुधात साखर घासताना थोडा तरी गॅस चालू ठेवला होता पण मला बासुंदी फुटायची भीती वाटते म्हणून मी गॅस बंद केला आणि मग वेलदोडे वेलदोड्याची पूड काजू बदाम पिस्त्याची पूड असं घातलंय. जायफळ नाही घातलं तरी चालेल, वेलचीची पूड पण त्या काजू बदाम पिस्त्याच्या पुडीबरोबरच घातली आणि ते सगळं दुधातनं घेतलं, म्हणजे दूध कुठलं घेतलं, वेगळं दूध नाही घेतलं, बासुंदीतलंच थोडंसं दूध घेऊन केलं. आता आपली अशी चांगली घट्टसर बासुंदी तयार झाली आहे ज्याच्यात भरपूर सायबी आहे. काही लोकांनाही आवडत नाही तर चक्क मिक्सरचं जे छोटं भांडं असतं ना चटणीचं त्यातनं ते बारीक करून घ्यायची, मग ही बासुंदी एकदम फर्स्ट क्लास होते आणि अशी बासुंदी आपण पुरीबरोबर अर्थातच खाऊ शकतो. ही बासुंदी आदल्या दिवशी केली तरी फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो, सकाळी ऐतवेळेला मिक्सरमधनं काढायची आणि जर आपल्याला गरम करायची असेल तरी थोडीशी करून बघायची कारण मला तरी वाटत नाही की ती काही फुटते वगैरे कारण मी जनरली थंडच घेते. पण तुम्हाला गरम करायची असेल तर जायफळ तर नक्की घालू नका आणि गरम करायची असेल तर मे बी एका पातेल्यात गरम पाणी घेऊन त्यात ते छोटंसं पातेलं आपलं बासुंदीचं ठेवा किंवा थोडीशी एका वाटीत किंवा एका छोट्या भांड्यात घेऊन बघा गरम केल्यावर फुटते का. जर फुटली तर याचा अर्थ ती नाही करायची गरम, गारच मिक्सरमधनं काढून खायची. आणि चुकून फुटली तर एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही, तीच मिक्सरमधनं काढली आणि खाल्ली तरी चालते. पण आपण शक्यतो फुटून द्यायची नसेल तर जायफळ अवॉइड केलं तर बरं आणि गरम गरम दूध असताना त्यात शक्यतो काही घालायचं नाही. गार 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 होत आलं की त्यात ते घालायचं, म्हणजे साखर ठीक आहे पण बाकीचं सगळं. अशा आहे की तुम्हाला बासुंदी आता अगदी डिटेलमध्ये कळली आहे आणि केशर जर काड्या नसतील घालायच्या तर ते चुरून चुरून गरम कोमट झालं कुरकुरीत झालं की चुरून घालायचं, म्हणजे मग प्रश्नच येत नाही. धन्यवाद.